सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। कालचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल ना तुम्हाला? तर आज आम्ही तयार झालो आहेत आमच्या कन्व्हेन्शनसाठी। बघू शकता माझी ड्रेसिंग, LIC चा लोगो असा ब्लेझर वगैरे आम्ही घेतलेला आहे। माझा मित्रही तयार झालेला आहे। आता आम्ही लवकरच कन्व्हेन्शनला जाऊ, तुम्हाला कन्व्हेन्शनचा पण व्हिडिओ दाखवतो, आतमध्ये काय असतं कसं असतं ते, आणि त्याच्यानंतर आम्ही फिरायला जाणार आहोत तेही तुम्हाला दाखवतो। तर स्टे ट्यून, असंच व्हिडिओ बघत राहा। पुढे तुषार येतोय, तुषारची ड्रेसिंग बघा। आलेलो आहोत, तर आमचे हे जे सर्व मित्र जे आमच्या सोबत आहेत ते तयार झालेले आहेत। तुषार, छाया मॅडम या, चंदन मॅडम, छाया मॅडम, संचिती मॅडम यायच्या बाकी आहेत। असंच व्हिडिओ पुढे पुढे बघत राहा, अजून नवीन नवीन तुम्हाला गोष्टी बघायला मिळतील। तर आम्ही निघालो आहोत आमचं हॉटेल इथे, आणि आता आमची गाडी येते, तर गाडीने आम्ही आमच्या कन्व्हेन्शनसाठी चाललो आहोत। इकडची रहदारी आता चालू झाली आहे, आस्ते आस्ते दुकानं सगळे ओपन होत आहेत। आता आमची गाडी आलेली आहे कन्व्हेन्शनसाठी, तिथं आम्ही चाललो आहे। तर आम्ही गाडी गेलेली आहे, तर आम्ही त्या गाडीतून जाणार आहोत। तर आम्ही आलेलो आहोत 7 हिल्स हॉटेल्समध्ये, गाडीतून सर्व उतरत आहेत। 7 हिल्स हॉटेल इकडे आहे, इकडे आमची मीटिंग आहे कन्व्हेन्शन। आता आतमध्ये गेलो की तुम्हाला अजून दाखवतो आतमध्ये काय आहे कसं आहे ते। फुलांच्या कुंड्या बघा किती मस्त सजवले आहेत, गोंड्याची फुलं एक नंबर वाटत आहे। किती मस्त ओरिजिनल फुलं आहेत सर्व, हे असे त्यांनी प्लांट केले इथे, एक नंबर वाटत आहेत। फूटपर्यंत एकदम लास्ट टोकापर्यंत आहेत हे बघा। एंट्री होणार आहे कन्व्हेन्शनची, इथे सिग्नेचर वगैरे करून आतमध्ये जायचं आहे। इथे एंट्री झालेली आमची सिग्नेचर करून। 7 हिल्स हॉटेल्स जिथे आम्ही एंट्री केले, सर्व LIC एजंट आले आहेत ऑल ओव्हर इंडियामधून। आम्ही 7 हिल्स हॉटेल्समध्ये आलेलो आहोत, आमचे सर्व एजंट इकडे, बाकीचे मला वाटतं तिकडे चहा नाश्ता करायला गेले। आम्ही एंट्री करणार आहोत आतमध्ये, तुम्ही एंट्री असणार आहोत। एंट्री करत आहोत हॉटेलमध्ये 7 हिल्समध्ये। आमचा ग्रुप एंट्री करतोय हॉलमध्ये। तुषार कुठं राहिला? हा ये, इथे रिसेप्शन एरिया आणि इथे आमची मीटिंग आहे आतमध्ये। आतमध्ये बघा सर्व LIC एजंट आलेले आहेत, इथे कन्व्हेन्शन असणार आहे आमचं। Coming here at any moment, so kindly cooperate and sit. Take your seats, please. Keep silence, please.
हमारा आधा चीज फैमिली के लिए है, और जो फैमिली के साथ आए हैं, जो फैमिली के साथ नहीं आए हैं, शादीशुदा है, आप सोच लीजिए यहीं पे अच्छा काम करने से पहले एक बार आपका फैमिली का मुंह जो है सामने नजर आता है, कुछ भी अच्छा चीज है। सर आप हंस क्यों रहे हैं? तो पता नहीं अभी बिना, हाँ अकेले आने से हंस सकते हैं, नहीं तो जो शादीशुदा मर्द है ना वो हंसना ही भूल गए हैं, अकेले आने से ही हंस सकते हैं। फ्रेंड्स फ्रेंड्स एक मिनट फ्रेंड्स, आप लोगों का जो हाल है मेरा भी वही हाल है। फ्रेंड्स मैं जो बोलना चाहता था फ्रेंड्स, हम लोग अभी बच्चों को अच्छा शिक्षा देते हैं, हर एक घर में आजकल एक दो है, ज्यादा नहीं है, और एक दो होने के नाते वी गिव देम द बेस्ट, हम लोग उनको बेस्ट देते हैं, और यही उम्मीद करते हैं आगे चल के वो कुछ अच्छा लाइन पकड़ लें। और मैं यहीं पे इन्हों फकर के साथ बोल सकता हूँ, बहुत सारे एजेंट फ्रेंड्स है जिनका बच्चे अभी आधे तो फॉरेन में है, आ रहा था, बच्चे होते हैं, बाद में देखेंगे बूढ़ा और बूढ़ी दोनों एक ही साथ बैठे हैं, अगर किसी को कुछ हो गया तो सबसे ज्यादा लॉस किसको है पता है? और लॉस होने के बाद आप सोच लीजिए घर में पैसा नहीं रहेगा हालत क्या रहेगा, क्योंकि हम लोग अभी आप एक दिन घर से निकलने के टाइम में देख लीजिए जेब में पैसा नहीं है तो आपको लगता कैसा है? आप कहीं पे भी जाइए आप उसी दिन जो है देखेंगे खर्चा करने के जेब में पैसा नहीं है, आप अपने आप को छिपाना शुरू करते हैं, कहीं दोस्त लोग आके चाय के बारे में बोल दें, कहीं कुछ कोई बोल दे तो भी हम लोग छिपना शुरू करते हैं। बट आप सोच लीजिए हम लोग जब नहीं रहेंगे घर में जो भी कोई रहेगा, कि मैं एक ही चीज जानता हूँ फ्रेंड्स, अगर थोड़ा बहुत लेट स्टेज में किसी का भी डेथ होता है ना तो सबसे ज्यादा लॉस जो इस पाउच को है और किसी को नहीं है, क्योंकि बच्चे भी अगर है आएंगे 13 दिन 14 दिन 15 दिन के बाद निकल जाते हैं, निकलने के बाद जो है फ्रेंड्स अकेले कोई रह जाता है। और मैं अभी औरंगाबाद में कुछ दिन पहले ऐसे मीटिंग में जब यही बात कर रहा था तभी यू नो एक वन ऑफ द सीनियर एजेंट्स, बहुत ही सीनियर है, 71 एज है, वो आके रोना शुरू कर दिए, बोलना शुरू किए कि सर मेरा स्पाउस वाइफ जो है 5 साल हो गया डेथ हुआ है, घर में जाने के लिए दिल नहीं कर रहा है, क्योंकि घर में जाने के बाद किसी के पास समय नहीं है मेरे बात सुनने के लिए, और मेरे लिए मैं किसी को जाके रिपोर्ट करूं वो उसके लिए कोई नहीं है मेरे सामने, क्योंकि मैं दिन भर घूम के आने के बाद दिन भर का जो अच्छा है चीज है खराब चीज है मैं किसी के साथ शेयर कर रहा था, वाइफ के साथ दिन भर का रिपोर्टिंग अगर वाइफ के साथ हो गया तो मेरा काम हो जाता था, मैं शांति से फिर बैठ के खाना खा सकता था। अभी बता रहे थे कि सर मैं घर में जाने के लिए दिल नहीं कर रहा है क्योंकि अभी मैं घर में जाने के बाद कोई किसी के पास मेरे लिए टाइम नहीं है और मेरा रिपोर्टिंग करने के लिए किसी के पास वक्त नहीं है। हेलो यश, आम्हाला इलेक्ट्रिक गाड़ी दिलेली आहे, आता आम्ही हॉटेल वरती जाऊन चेंज करून मग फिरायला जाणार, आम्ही बसतोय इलेक्ट्रिक रिक्षा, एन्जॉय, चाललोय हॉटेल वरती तिकडे चेंज करणार आणि मग तिकडून दर्शनासाठी जाणार जगन्नाथपुरी मंदिर, तर भेटू आपण जगन्नाथपुरीला। ओके, आमची मीटिंग संपलेली आहे तर आम्ही फिरायला चाललोय बीच जगन्नाथपुरी मंदिर, आम्ही सर्व तयार आहोत, सर्व फिरायला चाललेलो आहोत, पुरी जगन्नाथ स्नेह नेहमीच जगन्नाथ जुन कंस्ट्रक्शन है इतने कुछ मैं मंदिर है छोटस अशा बिल्डिंग्स है हॉटेल्स वगैरह है जास्त जुन्या ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे, बिल्डिंग बघा आणि पुढे एक मंदिर आहे जुन्या कन्स्ट्रक्शनचं, ते मी दाखवते बघा इथे असं महाल जुना महाल गल्लीमध्ये वगैरे हे असं खूप जुनं बांधकाम आहे। असं हे जे मंदिर आहे जुनं जुन्या काळातलं मंदिर आहे, खूप जुनं कन्स्ट्रक्शन आहे।
कोरीव काम बघा किती याच्यावर कोरीव काम असं कोरीव काम आहे. प्रसाद मिळतं खाजा. या अशा रिक्षा असतात सोडण्यासाठी इकडून तिकडे. इथे आल्यानंतर फक्त तुम्ही चार्जेस जे आहेत ना कमी जास्त बोला. इथे खूप जास्त पैसे घेतात, बार्गेनिंग करावे लागते. इथं हॉटेल आहे आणि समोर मंदिर आहे. आम्ही मंदिरात चालवलं आहोत. मंदिराजवळ पोचलेलो आहोत. हे मंदिर आहे जगन्नाथपुरी देवाचं. याचा आजूबाजूला परिसर आणि हा जो तुम्ही झेंडा बघता ना वरती, हा झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो. याची इथले खासियत आहे. थोडंसं इथं काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं. तसं या मंदिरावरती ना आजूबाजूला पक्षी उडत आहेत पण त्या वरती कळसावरती जाऊन बसत नाहीत. ही एक खासियत आहे मंदिराची. आणि असं म्हटलं जातं की आत्मही जी मूर्ती आहे श्रीकृष्णाची, त्याच्या आतमध्ये श्रीकृष्णाचं हृदय पण आहे, जिवंत हृदय जे धड अजूनही धडधड करतं. मित्रांनो, दर्शन आमचं चांगलं झालेलं आहे. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत मंदिराच्या. फक्त आमचे ज्या सोबत लोक होते ते अजून आत्माहीच आहेत, तर त्यांची आम्ही वाट बघत आहोत. दुसरं आणि मी दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत. चाली आतमध्ये गेली खूप टायमानंतर. हा साऊथ गेट आहे. इकडे आम्ही ज्या गेटने गेलो होतो तो पश्चिम गेट होता. हा एवढा मोठा परिसर आहे. याच्या आतमध्ये जगन्नाथाचं मंदिर आहे, जगन्नाथपुरी मंदिर श्रीकृष्णाचं. व्ह्यू बघा मंदिराचा, मस्त वाटतं. हा मेन एंट्रन्स आहे. मेन एंट्रन्स आहे इथून. इथे सुंदर नजारा वाटतो. जगन्नाथाचं मूर्ती इथं आहे. झूम करून दाखवतो आतमध्ये. पैसे देऊन गेला. इथून आम्ही प्रसाद घेतलेला आहे. असं एक लायावर घेतलेलं आहे. देवदर्शन झालेलं आहे. आता पोटपूजा करायला आलो आहोत तिथं हॉटेलमध्ये. आणि थोडं काहीतरी घेऊ जेवणासाठी. सोपी पिणार आहे वेस्ट होईल. तुम्ही काय पिणार? तुम्ही काय खाणार? मंचाव सूप मागवलेला आहे. कसा टेस्ट? मस्त. चल मी पण ट्राय करून बघतो. टेस्ट कशी आहे मॅडम? छान आहे ना? ठीक आहे, मी पण ट्राय करतो. मस्त. पनीर टिक्का मागवलेलं आहे चंदन मॅडमनी त्यांच्यासाठी. मॅडम कैसा टेस्ट आहे पनीर टिक्का का? अच्छा. अच्छा. आम्ही नूडल्स मागवलेत. खा खा.
हाँ खाऊन दाखो फ्राइड राइस मागवलेला आहे आम्ही फ्राइड राइसची टेस्ट कशी आहे रे बघितली कशी टेस्ट आहे मस्त आहे ना बंधलेलं आहे आता आम्ही आमच्या हॉटेलवरती जाऊ चला आता हॉटेलवरती जाऊ आपलं जेवण झालेलं आहे बिल मागवलं आहे हां असं हॉटेल आहे ज्या हॉटेलमध्ये आम्ही त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला बसलो आम्ही जेवलो आत्ता हा सर्व पुरीचा मार्केट आहे इथे आम्ही खरेदी केलेली आहे आता आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने चाललो आहे हा इथून पुढे मंदिरापर्यंत पूर्ण मार्केट आहे